नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बळकट करण्यासाठी पक्षाच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक प्रमुख गावात विविध पदांचे वाटप केले असून पदाधिकाऱ्यांनी तळागाळापर्यंत पोहोचून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मार्गी लावावेत असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांनी व्यक्त केले. ते राष्ट्रवादीच्या मिरज तालुका कार्यकारिणी पदाधिकारी वाटप कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आप्पासाहेब फुल्ले, तालुका कार्याध्यक्ष वास्कर शिंदे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, शालिवाहन शिंदे म्हैसाळकर प्रमुख उपस्थितीत होते. श्री शिंदे म्हणाले, मिरज तालुक्यातील 44 कार्यकर्त्यांना तालुका कार्यकारिणीत काम करण्याची संधी दिली आहे. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने अनेक प्रश्न आपण महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवू शकतो. यावेळी बाळासाहेब ओमासे प्रदेश सदस्य नरसिंह संगलगे, मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रमोद इनामदार, मिरज विधानसभा क्षेत्र कार्याध्यक्ष गंगाधर तोडकर, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजी महाडिक, युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष महावीर खोत, अवधूत पाटील, अमोल चौगले उपस्थित होते.